नमस्कार, मी सुषमा. सुषमाज हेल्दी वेल्थी चॅनल मध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण सॅलडच्या सिरीज मध्ये एक खूप अशी म्हणजे प्रोटीन रिच सॅलड बनवतोय. नाव ऐकून तुम्हाला कळलं असेल की मी कशाची सॅलड बनवणार आहे ते. तर प्रोटीन रिच सॅलड म्हणजे आपण आज चण्याची सॅलड बनवतोय. आणि चणा, त्याला बेंगाल ग्राम पण म्हणतात. तर चणा जे आहे ते चण्याची सॅलड, चणा जे आहे तो वेगवेगळ्या प्रकारचा चणा मार्केटमध्ये असतो. वेगवेगळ्या रंगाचे चणे आपल्याला मिळतात पाहायला. तर हे मी छोटे जे असतात, आपण जे गावराणी म्हणतो, ते चवीला खूप चांगले लागतात सॅलडमध्ये. काबुली चणा पण येतो, नंतर हिरवा चणा असतो, एक पिवळा चणा येतो, त्याच्यामध्येच एक मोठा पण ब्राऊन चणा असतो. तर मी हे छोटे ब्राऊन चणे घेतलेले आहेत आणि त्याला सोक करून ठेवलं ओव्हरनाईट. मग परत एक दिवस त्याला मोड येऊ दिलं कपड्यात बांधून. आणि मोड आल्यानंतर चणे जे आहे ते थोडे हार्ड असतात. तर हार्ड असल्यामुळे मी काय केलं की कुकरमध्ये एक शिट्टी काढली, त्याला एकच शिट्टी काढली, जास्त नाही काढायची. कारण आपण सॅलड बनवतो आहे त्याच्यामुळे त्याला जास्त शिट्ट्या द्यायच्या नाही. तर मी एकच शिट्टी येऊ दिली आणि मी त्याला छान असे मोड पण आलेले आहे. चण्याला जे आहे ते खूप सुंदर मोड आले, त्याच्यामुळे ती खूपच प्रोटीन रिच सॅलड झाली आहे. चण्यामध्ये प्रोटीन असतं, परत फायबर पण खूप आहे, मिनरल्स आहे चण्यामध्ये. तर त्याच्यामुळे ती प्रोटीन रिच सॅलड, प्रोटीन सॅलडच म्हणतात त्याला. प्रोटीन रिच सॅलड आपण अशी बनवणार आहे चण्याची. आणि चणा हेल्थच्या दृष्टीने बघाल तर चणा पण खूप गुणकारी आहे, असं आपल्या डायजेशन मध्ये हेल्प करते चणा. आणि आता आपण म्हणजे जे लोक मीठ खात नाही, तर मीठसाठी हे जे आहे त्यांचं एक ऑप्शन होऊ शकते. की जे लोक वेगन आहेत किंवा जे व्हेजिटेरियन आहेत, तर ते मीठऐवजी म्हणजे मीठमधून त्यांना जे प्रोटीन मिळतं तेच प्रोटीन तुम्हाला या चण्यातून पण मिळतं. तर जे व्हेजिटेरियन आहे त्याच्यासाठी मीठच्या रिप्लेसमेंट तुम्ही चणा करू शकता. तर ही अशी प्रोटीन रिच सॅलड आपण आता बनवणार आहोत. तर मी त्याच्यासाठी एक बाउल हा मोड आलेले आणि एक शिट्टी, आणि त्याच्यात मी थोडं बॉईल करताना मीठ टाकलेलं आहे थोडंसं, की जेणेकरून त्या चण्याला ना ते मीठ चांगलं हे होतं आणि त्याची टेस्ट पण वाढते. आणि त्याच्यानंतर आपण टाकूया एक टोमॅटो. एक मीडियम आकाराचं मी टोमॅटो घेतलं आहे, मीडियम आकाराचा एक कांदा घेतला आहे आणि एक काकडी घेतली आहे मी छोटी, ती आपण त्याच्यात टाकूया. परत मी हे जे आहे हे जिऱ्याचं पावडर आहे जे मी रोस्ट केलं आहे, घरीच तयार केलं आहे मी घरी. हे भाजून रोस्ट केलेलं याचं पावडर आहे, तर ते मी टाकते आहे अर्धा टीस्पून. त्याच्यानंतर मी थोडं अगदीच 1/4 चाट पावडर टाकते, 1/4 टीस्पून. आणि त्याच्यानंतर मी हे लाल तिखट टाकते. मी मुद्दाम याच्यात हिरवी मिरची टाकत नाही, कारण हिरवी मिरची काय होते ना, एकदम तिखट टाकली तर ती दाताशी येऊन म्हणजे सगळ्यांनाच ती चालते असं नाही. आणि नंतर जर फिकी मिरची टाकली तर त्याला टेस्ट येत नाही, कारण ते चणे असल्यामुळे थोडीशी ती जी सॅलड आहे थोडी चटपटी पण व्हायला पाहिजे. म्हणून मी हे मिडियम जे आहे तिखट असलेलं हे लाल मिरचीचं पावडर घेतलं आहे आणि ते मी टाकते आहे. जो अंदाजे अर्धा टीस्पून मी टाकलेला आहे. याच्यामध्ये थोडस 1 टीस्पून मी लेमन ज्यूस ऍड केलेला. आणि आपण आता हे मिक्स करून घेऊया. तुम्ही पाहू शकता हे सगळे याच्यामध्ये मिक्स केल्यानंतर किती छान दिसतंय ते बाउलमध्ये सगळे इन्ग्रेडियंट. सगळ्या गोष्टी खूप सोप्या असतात, आपल्या हाताशी असतात आणि आपल्या शरीराला त्या खूप आवश्यक असतात. पण आपण आपल्या कामाच्या याच्यात म्हणा किंवा सगळं आता वर्किंग असल्यामुळे, वर्किंग आवर्स कोणाचे वेगवेगळे असतात, त्याच्या याच्यात आपण हे करू शकत नाही. पण ह्या करायला पाहिजे. तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही आधीच पूर्वतयारी करून ठेवून नंतर वेळेवर ते करू शकतात. दुसरा कुठला नाश्ता खाण्यापेक्षा तुम्ही हा नाश्ता म्हणून पण खाऊ शकता.
तर असं प्रोटीन रिच आपलं सॅलड हे तयार झालेलं आहे. आता थोडीशी आपण याच्यावरती कोथिंबीर टाकूया. आणि हे खूप छान मुलांना पण आवडते चटपटी सॅलड. मुलांना जर तुम्हाला अजून त्याला हे करायचं असेल तर तुम्ही म्हणजे ॲज अ चॅट म्हणून याचाच ही सॅलड बनवली आणि मुलांना खायची आहे तर तुम्ही याचा पटकन चाट पण बनवू शकता. पटकन त्याच्यात थोडंसं चिंचेची चटणी टाकली, हिरवी चटणी टाकली, त्याच्यावरती थोडे शेव पेरले तर झालं, तुमचा चाट पण तयार झाला अगदीच. म्हणजे मुलांना असा फ्लेवर नाही आवडत तर थोडा आंबट गोड चिंचेचा फ्लेवर मुलांना जास्त आवडतो, तर ते तुमटी टाकून त्याचा छान चाट पण बनवू शकता. म्हणजे सॅलड पण चाट पण प्रोटीन रिच आणि जे व्हेजिटेरियन आहे त्याच्यासाठी मीठ म्हणून हे ऑप्शन खूप चांगलं आहे. तर आपण आता ही सॅलड सर्व करूया. बाउल मध्ये सगळंच किती आणि त्याला मोड आलेले आहेत ना, ते मोड इतके छान आले आहेत त्याला, ते पण खूप सुंदर दिसतंय त्याची मोड. आणि अशी आपली हेल्दी प्रोटीन रिच सॅलड तयार. तुम्ही पण छान तुमच्याकडे अशी बनवत चला अधून मधून, त्याच्यामुळे मुलांची हेल्थ पण खूप छान राहील आणि मुलांना मजा पण येईल ते खाताना. तर अशा पद्धतीने आपली ही प्रोटीन रिच सॅलड तयार झालेली आहे. त्याचा तुम्ही घरी बनवू, सगळेजण आस्वाद घ्या आणि आता आम्ही आमच्या घरी त्याचा आस्वाद घेतो. धन्यवाद.